लोकप्रिय कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख म्हणजेच इंदोरीकर यांनी महाजनादेश यात्रेमध्ये व्यासपीठावर सहभागी होऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या होत्या. आपल्या कीर्तनातून जनप्रबोधन करणाऱ्या आणि तरुणाईला राजकारणापासून दूर राहा असं सांगणाऱ्या इंदोरीकर महाराजांना भाजपच्या स्टेजवर पाहून सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. मीडियावर देखील त्यांचे अनेक फोटो व्हायरल झाले होते. नेटिझन्सने इंदोरीकर यांना चांगलेच धारेवर यावेळी धरलं होतं. त्यानंतर इंदोरीकर यांनी कुठल्याही राजकीय पक्षात प्रवेश नसल्याचं सांगत या भेटीचं रहस्य उलगडलं आहे. सोशल मीडियावर त्यांच्या कीर्तनाचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांनी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना चांगलंच वेठीला धरलं आहे. या कीर्तनातून नेत्यांच्या पक्षप्रवेशानंतर कार्यकर्त्यांची काय दशा होते ही अतिशय गमतीदार पद्धतीने या व्हिडिओतून सांगण्यात आली आहे. दोनच माणसांवर वाईट दिवशी एक शेतकरी दोन कार्यकर्ते कार्यकर्त्यांवर लई वाईट दिवस. त्यांना पेलेली सुद्धा चढा ना महिना झाला काय करा, कारण टेन्शन मध्ये कार्यकर्ते टेन्शन मध्ये, कारण आपण ज्यांचे भोंगे बांधले तेच गेले दुसऱ्या पक्षात. दीड महिना झाला पेपरला एवढंच चालू आहे, गेला गेला गेला. बरं ती बातमी इतकी पोचार झाली ना, आता कोणी वाचित सुद्धा नाही. वाचित नवीन नवीन वाचायचे बा हा माणूस त्या पक्षात, आता कोणी वाचित नाही. पट्टी गेले 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 आले आले. या आठवड्यात जाहीर प्रवेश लांबला, आता आज आता जागा वाटत झाली का लगेच पेपरला बातमी. ते स्वग्रही परतले आले परत इकडून. बरं कार्यकर्त्यांची अशी गंमत झाली, चाळीस वर्ष आपण त्यांचे भोंगे बांधले, सतरंजा टाकल्या, बोर्ड लावली, बिनभाकरीचे त्यांच्या माग बोंबलं धेंडलो, ते गेले दुसऱ्या पक्षात. बरं आपण जावं तर आपण त्यांना पहिले घोडे लावेल.